हाँ चल। नमस्कार, मी ऋषिकेश जयसिंग ढाणे, माझं गाव पाडळी। आपण बघतो एक 3.5 एकरामध्ये आपण फुले किमया 753 या व्हरायटीची लागवड करतोय। यासाठी आपण 3 फूट रुंदीची सरी टाकलेली आहे। सरीच्या दोन्ही बगलांमध्ये दोन दोन बिया टोकून 1 फूट अंतरावर आपण त्याची लागण करतोय। 2 दिवसापूर्वी आपण याला थायरमची बीज प्रक्रिया केलेली आहे। थायरमची बीज प्रक्रिया करण्यामागचा उद्देश असा की बऱ्यापैकी रोगांना कंट्रोल बसावा किंवा आपलं पीक रोगमुक्त व्हावं यावं, या उद्देशाने आपण थायरमची बीज प्रक्रिया केलेली आहे। आणि आता आपण टोकण्यापूर्वी, ज्येष्ठ टोकण्यापूर्वी त्याला ठिबक वगैरे जोडलेलं आहे। त्या क्षेत्राला थोडंसं वल निर्माण केलेलं आहे, काही ठिकाणी मायक्रो स्प्रिंकलर जोडलेलं आहे। अवकाळी पावसाचा ताण कधी बसला किंवा वल कमी असेल तर त्यासाठी पूर्वनियोजन म्हणून आपण ती गोष्ट केलेली आहे। आता आपण लागवडीपूर्वी ह्याला बीज प्रक्रिया करतो आहे, ती म्हणजे PSB ची पहिल्यांदा, फॉस्फरस लिव्हिंग बॅक्टेरिया। तर PSB च्या बीज प्रक्रियेच्या माध्यमातून स्फुरद विरघळवणारे जीवाणू आपल्याला त्या पिकाला उपलब्ध होणार आहेत आणि त्याचं उत्पादन वाढीमध्ये निश्चितच चांगला रोल असणार आहे। त्याच्याबरोबर आपण याच्यामध्ये रायझोबियम या जीवाणूचा सुद्धा वापर करतो आहे की ज्या माध्यमातून आपल्याला नत्र स्थिर होणार आहे आणि पीक उत्पादन वाढीमध्ये त्याचाही चांगला फायदा आपल्याला होणार आहे। त्या उत्पादन वाढीमध्ये सुद्धा त्याचा निश्चित चांगला फायदा होणार आहे। बीज प्रक्रिया केलेलं बियाणं आपण 1 अर्धा तास सावलीमध्ये सुकवायचं आहे आणि नंतर 2 बियांची लागवड करायची। धन्यवाद।